back, me a Flawmazing. Just drop it now, and guess what? Last time, same, last year, same time, याच वेळेस आपण व्लॉग करूया, आपण असं करूया तसं करूया असे खूप प्लॅन्स झाले. आणि जेव्हा लॉकडाऊन म्हणजे आता म्हणजे चांगली लाईफ सुरू होणार आणि आता म्हणजे ऑफिसला जायचं अशी जेव्हा वेळ आली तेव्हा आय स्टार्टेड बिईंग कन्सिस्टंट. डू वी कॉल इट कन्सिस्टन्सी? आय डोंट थिंक सो. एनी हू, आता म्हटलं की जर पहिलेच लॉकडाऊन लागलंय, पहिलेच आपण घरी पण आहोत आणि जास्त काही कम्फर्ट झोन मध्ये आहो नाही, तर म्हणजे करूयात मग परत डेली व्लॉगिंग. काय म्हणणं? आउट ऑफ नॉन सोशल आणि पर्सनल कन्व्हेक्शन कॉफी बनवूयात. लेट्स गो. काय झालं दर्शना, कुठे चालली आहेस? का बरं गो, कम बॅक सून, आय मिस यू. तो बेसिकली हुआ ये, अपना फोन में बडबडा आ रही हूँ फिर भी लोगों को प्रॉब्लेम है. एनी हो, झालं असं सकाळी उठलो छान सिस्टर टाइम करायचा आणि म्हणून कॉफी वगैरे करायला घेतली, पण जेव्हा पातेल्यात कॉफी टाकायची वेळ आली तेव्हा रिअलाइज झालं ओप्स कॉफी संपली आहे. मग आम्ही काय केलं, हां तर जेव्हा पातेल्यात कॉफी टाकायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की अरे अरे कॉफी तर संपली आहे. मग म्हटलं की माझी तर सकाळ सुरू नाही होऊ शकत चहा किंवा कॉफी शिवाय, मग काय करायचं? तर म्हटलं चहा बनायला येते, अशी गोष्ट झाली. पण मग सिस्टर्स टाइम मध्ये आला खंड, तर दर्शनाला अजिबात चाललं नाही. शी गॉट मॅड ओव्हर मी अ लिटल आणि मग शी लाईक सारा काम मुझे ही करना पडता है अँड ऑल दॅट. असं करत करत शी मार्च टू द कॉफी, टू किराणा स्टोअर टू गेट कॉफी. सो आय एम लाईक यू कम बॅक, विल टॉक लेटर. नाव द अपडेट इज मॉर्निंग चहा इज डन, स्टेटसेस अबाउट इट हॅज बीन अपडेटेड व्हेरी सक्सेसफुली ऑन इंस्टाग्राम. इफ यू डोंट फॉलो मी यू शुड, इट इज ॲट द रेट फ्लॉमेझिंग. आणि सेल्फ प्रमोशन. एनी हू, आजचा प्लॅन ॲज सच काही नाही आहे. आय हॅव बीन रायटिंग समथिंग फॉर व्हेरी लॉंग टाईम नाव आणि आय थिंक आत्ताचं जे माइंडसेट आहे, आत्ताचा जो सिच्युएशनल पिरियड चाललाय, दॅट्स गॉन अ बी व्हेरी हेल्पफुल फॉर मी टू राईट इट डाऊन. ऑल दो व्हेरी क्यूट अपडेट इज, ये दर्शन आली, नो नॉट दॅट, व्हेरी क्यूट अपडेट इज आय डोंट रिमेंबर मी फेसबुक वापरणं का बरं क्विट केलं होतं, बट देन आय वॉज जस्ट स्क्रोलिंग इट द अदर नाईट आणि मग मला रिअलाइज झालं हो लोकांचे मॅरेजेस मोंटाजेस बघण्यापेक्षा चांगलं आहे की आपण ट्विट करणं. सो दॅट इज द रिझन वाय आय ट्विट. से हाय, मिळाली कॉफी दाखव. ये ना, येस आता मी कॉफी पण बनवणार. नची लागली, आता मी कॉफी पण बनवणार. चला लेट्स गो. सो वॉट आय वॉज टॉकिंग अबाउट, या फेसबुक, या नथिंग मेजर, जस्ट बीन ट्विटिंग अ लॉट अबाउट थिंग्स हॅपनिंग लाईक इन जनरल सॉर्ट ऑफ अँड देन आय गेट टू नो की अरे ट्विटरच्या स्टेटस अपडेटला तर कॅरेक्टर लिमिट असतं आणि सम थिंग्स आय डोंट वॉन्ट टू पोस्ट ऑन लिंक्ड इन कारण की आय स्टील कन्सिडर दॅट इज द ऑफिशियल प्लॅटफॉर्म, द लिटल बिट प्रोफेशनलिझम इज एक्सपेक्टेड देअर अँड इट्स नॉट न्यू टिंडर ऑर नॉट टिंडर फॉर ऑफिस पीपल, या सो नॉट लिंक्ड इन. आय थॉट की लेट्स गो बॅक टू फेसबुक आणि देन आय गेट टू नो रिअलाइज, आय स्टार्टेड रिअलाइजिंग द रिझन्स की वाय डीड आय क्विट वॉचिंग लुकिंग स्क्रोलिंग इन टू फेसबुक आणि देन आय स्टार्टेड अ सेगमेंट बाय माय सेल्फ यस्टरडे ओनली, हॅशटॅग वन ऑफ द रिझन्स करून आणि देन आय रोट लाईक every reason why I stopped scrolling Facebook, which is fun. So I thought I'll make new page and where I'll, you know, write with hashtags because my mind is at the peak of the creativity. I mean,
I can get content out of anything. You fight with me, I'll get content out of it. You don't talk to me, I'll get content out of it. Losing him was blue, like I never knew. Forgetting him is like to know somebody you never met. Loving him is rare. मग तू सगळ्यांना सांगितलं माझं सॅड असल्याचं रिझन? नाही, मी सगळ्यांनी सांगितलं. मी फक्त मम्माला सांगितलं, साक्षीला सांगितलं, मानसीला सांगितलं आणि ओमकारला सांगितलं, कारण की तू माझं बेस्ट फ्रेंड आहे ना. आणि मग नंतर मी माझ्या क्लासमध्ये पण सगळ्यांना सांगितलं, कारण की दे आर व्हेरी कन्सर्न अबाउट मी ना. ते चांगले लोक आहेत मला, बस बाकी कोणालाच नाही. नाऊ हाफ ऑफ द नाशिक नोज वाय आय एम सॅड. ऑल दो एम आय सॅड. Hi, what's up? I actually genuinely forgot I'm doing vlog today. विसरून गेले म्हणजे एक दोन काय जे सकाळी शूट केलं तेवढंच आणि मग मी हे लिहायच्या नादात विसरून गेले की मी व्लॉग करते आणि आय कम्प्लिटली जेन्युअनली फॉगॉट. मी लिटरली जेवण करायचं पण विसरले. सो दिस इज नथिंग मच बट रिअली एक्सायटिंग थिंग शिट इज आय एम doing working about the energy's been channelized and all that shit is happening. Aata almost was le 4:23, it's around 4:30 now, let's calculate that. So काय अजून परंतु तर काही प्लॅन नाही आहे. दर्शना गेली यार क्लासला, मला घरी एकटीला बोर होत आहे. माझ्या कानात पुळी आली आहे हे मला नवीन डिस्कवर झालं, बट दॅट इज नथिंग सिरियसली एक्साइटिंग. पण ओ एक्साइटिंग एक्साइटिंग से याद आया. ओ या दॅट इज सम क्रूप शिट हॅपनिंग देअर. काही दिवसांपहिले पायात काटा गेलेला आणि तो काटा मी माझ्या मंद बुद्धीने थोडासाच करून करून काढला. त्याचा काहीसा पायात आतमध्ये राहिला आणि आता ते असं घट्ट झालं आहे आणि थोडंसं दुखायला लागलंय. तर एकदा हे करून झालं माझं, पण त्याच्याने काय निघाला नाही. म्हणजे निघाला असं वाटलं, पण दिसला पण रादर छोटूसा, पण परत ते आता घट्ट घट्ट झालंय तर काय कळेना काय चाललंय ते. तर आता लावलंय, ऑपरेशन करायपेक्षा तर बरं. सो अगदी छोटासा पार्ट माझ्या डोक्यात आहे जो की लिहायचा बाकी आहे. तो लिहून झाला की मग घेऊयात जेवायला. साडेचारच झाल्यात आत्ताशी. दिस इज अ सो माय वीकेंड वाईब. असा वीकेंड पाहिजे की एकदम सगळं लेझी चाललंय. उठले लेझी, कॉफी नाही तर चहाच प्यायला, मग कॉफी आल्यावर परत कॉफी प्यायली, मग लिहितच बसले, मग ताक प्यायले. ओ बाय द वे, ए अचीवमेंट अचीवमेंट, एवढं मोठं ताक मी प्यायला. अँड लाईक लेट्स बीट द हीट इन अ गावठी वे दॅट वी कॅन ऑलवेज डू. तर आय एम लाईक की आज ताक बनवलंय का नाही. आपलं आपलं ताक बनवलं. ताक सप असतं म्हणजे असं दही घ्यायचं, असं 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 करायचं, त्याच्यात पाणी टाकायचं, त्याच्यात मीठ टाकायचं. ताकाचा मसाला असेल तर वेल अँड गुड, नाही तर मिरची कापून कापून टाकायची आणि कोथिंबीर कापून कापून. दॅट गिव्स गुड फ्लेवर आणि आय हॅव बीन फॉन्ड ऑफ दॅट फ्लेवर. नाव दिस कॉन्व्हर्सेशन इज गेटिंग मोअर डर्टी, अटलिस्ट इन माय हेड इट इज गेटिंग डर्टी. सो लेट्स नॉट कंटिन्यू दॅट. हाय गाईज, व्हॉट्स अप. संध्याकाळ झाली आहे, थोडंसं संध्याकाळचं रेसलेसनेसपणा आणि गोष्टी करून झाल्यात. नाव दॅट वी आर अ लिटल सेटल अप, तुम्हाला वाटत असेल हे काय चाललं आहे. सो दिस इज 5 पीसेस ऑफ ॲक्रॅलिक कलर दॅट आय ओन. द ब्लू वन, ऑरेंज, ग्रीन, व्हाईट विच इज लिटल शिमर अँड द पिंक. ये आय एम नॉट पिंक पर्सन, ऑल दो ते आहे माझ्याकडे. हे दिस इज व्हॉट ऑल आय ओन अबाउट आर्ट अँड अ ब्रश जो शाळेपासून आहे माझा. सो व्हॉट आर वी डूईंग इज पेंटिंग माय कवर. ये कारण की आय टेल यू द होल स्टोरी व्हाईल आय एम डूईंग इट. ओके, ऑल राईट. सो आय डोंट हॅव एनी स्पेसिफिक डिझाईन इन माय माइंड, बट आय नो दिस
I have to draw a tattoo of faith here. Like, I drew it sometime with pain or something. Like, can you see this? Oh, yeah. So, I drew that yesterday in my hand. So, about that also. तर मी एक प्रँक केला ओके तर रोहन आलेला घरी आणि मी वर लाईक की तो मला म्हणत होता की तू पहिले आईची परमिशन घे तर मी तुला घेऊन जातो टॅटू काढायला. आय एम लाईक नाही नाही मला टॅटू काढायचं वगैरे. तर हीज लाईक नाही नाही पहिले आईला विचार. तर मी ऑलरेडी काढलेलं आणि मी आतमध्ये आले आणि आईला म्हटलं आई मी टॅटू काढलंय. माझी आई रोहनकडे बघते, माझ्याकडे बघते, रोहनकडे बघते आणि त्याला म्हणते माझा माझ्या मुलीवर विश्वास आहे. दॅट वॉज द प्राऊडेस्ट मोमेंट. म्हणजे 10वीला 92% मार्क पडल्यापेक्षा पण जास्त आणि इंजिनिअरिंग फर्स्ट क्लासमध्ये पास झाल्यापेक्षा पण जास्त प्राऊड मोमेंट होती की माझी आई त्याला सांगत होती की माझा माझ्या मुलीवर विश्वास आहे, कळलं ना. आणि आय वॉज लाईक ओ, म्हणजे डायरेक्ट तारा सप्तकात वाजत होतं डायरेक्ट माझ्या. एनी हू, दॅट इज नॉट द थिंग. मला फेथचं टॅटू काढायचं आहे पण ते तर काही झालं नाही. आणि आईने अगदी विश्वासाची गोष्ट केल्यावर आय डोंट थिंक सो एनी सुनर दॅट्स गॉन हॅपन एनी वेअर ऑन माय बॉडी. सो आय बट आय वॉन्ट दॅट फेथ इन माय लाईफ फॉर एव्हर. हे खूप वियर्ड होतं. हा, आय वॉन्ट दॅट फेथ इन माय लाईफ समवे ऑर दी अनादर. सो मी त्या मोबाईल कवरवर पेंट करायचं ठरवलं. नाव अबाउट दिस, माझा मोबाईल आहे मोटो X4. ठीक आहे, ते इतकं त्याचं जुनं वर्जन आहे, खूप जुनं वर्जन आहे आणि त्याचे जास्त पीसेस पण कंपनीने प्रोड्यूस नाही केले फॉर सम रिझन, आय डोंट नो. पण त्याचा मोबाईल काय असतं, पण त्या मोबाईलचा कॅमेरा अप्रतिम आहे. म्हणजे आई शपथ लेवलचा अप्रतिम आहे. तर आय डोंट वॉन्ट गिव्ह अप ऑन दॅट मोबाईल. इवन दो आय बाय न्यू मोबाईल, आय वॉन्ट गिव्ह दिस मोबाईल अप. सो आय कीप ऑर्डरिंग कवर फॉर दिस मोबाईल, आय कीप ऑर्डरिंग थिंग्स फॉर द मोबाईल. त्याच्या ऍक्सेसरीज मिळत नाही, अजिबातच नाही. त्याचं कवर मिळत नाही. मला वाटलं फक्त ऑनलाईन नाही आहेत, ते दुकानात पण नाही आहेत. ऑनलाईन एक मागवलं होतं पण ते काहीतरी कोंडव्याला कुठंतरी राहिलंय, तर ते आता तिकडेच म्हणजे राहिलंय. तर देअर इज नो पॉसिबल वे ऑन दी अर्थ की दॅट कुड कम बॅक टू मी. सो आय एम लाईक की ओके, यू नो वॉट वॉट एव्हर, आय एम जस्ट गॉन अ पेंट एव्हरीथिंग रेड अँड पिंक अँड ग्रीन अँड येलो अँड 4 कलर्स दॅट आय वॉन. आणि आय विल जस्ट बी हॅपी विथ द न्यू पेंट ओल्ड कवर दॅट आय पेंटेड व्हेरी न्यूली. आणि असं, सो वॉट एव्हर, नाव दॅट यू नो द होल स्टोरी अँड वी कॅन यू नो नाव गेट थिंग्स रोलिंग टुगेदर. ये ओके, बाय द वे आय वॉज सपोज टू टेल यू दिस स्टोरी व्हाइल आय एम डूइंग दिस, बट गेस वॉट, आय कांट मल्टीटास्क आफ्टर ऑल. प्लस आय एम वन ऑफ दोज who needs like shantata while doing things, especially something which really actually contributes to my attention, to all my consciousness. Now everybody out there who are like painters, who like do this thing on very regular basis, need not to come out on me saying अगं हर्षदा हे असं नाही करत, अगं हर्षदा त्याला पॅलेटमध्ये घे आणि ते. नो, दिस इज वॉट आय डू, माय कलर्स, माय लाईफ, माय ब्रश, माय मोबाईल कवर, माय रूल्स. जास्त झालं का? Oh my god, I can't even paint my nails good and now I'm painting my mobile cover. Anywho, although हे सगळं मी एका टेक मध्ये बोलले आणि पटकन म्हणजे परत रोल रिशूट असं काही केलं नाहीये. माझा ब्रश वाळून गेलाय रंगाने, कारण ऍक्रॅलिक रंग आहेत ना ते. ह्या रंगांचं आगमन झालेलं जवळपास 2 वर्षां पहिले दिवाळीत पुण्यात. मला पणत्या पेंट करायच्या होत्या पण माय लिटिल ब्रेन कुड नॉट थिंक की दिवाळीत तर म्हणणे आपण घरी येणार. आपण तर वीकेंड जरी असला तरी पण फ्रायडेला सुट्टी टाकून स्वतःच लॉंग वीकेंड डिक्लेअर करतो आणि घरी येतो. ही मागची जी बडबड आहे ती माझ्या आईबाबांची ऍक्च्युली. बडबड नाही आहे,
नाही म्हणजे बडबडच आहे, कॉन्टेक्स्ट कळत नाही ना, कारण मला कॉन्टेक्स्ट नाही काय चाललंय त्याच्यामुळे बडबड. हे काय झालं, माझं ब्लूटूथ बंद झालं. बरं, म्हटलं मी तर अजून ऑन आहे, शटडाऊन होण्यासारखं काय. काय लावायचं, पाच हजार सदाबहार गाणी आणि काही आठवणी. दॅट्स ट्रू. हे बाय द वे वर्जन आहे मराठी मूवी भाई जी पु ल देशपांडेंची बायोपिक आहे त्यातलं हे वर्जन आहे. कुमार गंधर्व गातात आणि अशी मैफिल बसली आहे सॉर्ट ऑफ. खूप मस्त आहे, आय लाईक इट. सो वी गॉना डू इट टुगेदर. काय म्हणते आई, हाय गाईज, वेलकम बॅक. मी हर्षदा, ॲज यू गाईज नो ऑफकोर्स, पण हाय आणि वेलकम बॅक ह्यासाठी, कारण की दिसला का, कारण मी खूप वेळाने आले. सो तुम्ही आता जे बघितलं की मी पेंटिंग करत होते, माझ्यातला कलाकार नाही, कलाकार तर कलाकार असतो, पेंटरला काय म्हणतात, पेंटरला काय म्हणतात मराठीत, चित्रकार तर स्केचिंग ना. बरं, तुम्हाला कळलं ना, ते माझ्यातली असं झालेलं मला की आता मला पेंटच करायचंय, तर मी ब्रश घेऊन बसले. मग बाबा म्हणाले तुला तुझं तोंड रंगवून रंगवून कंटाळा आला का, आता तू दुसरा रंगवतीस का. मग म्हंटल की हा, एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट हॅपन्ड. आय डिड दिस, दिस सो क्यूट, आय लाईक हाऊ दिस टर्न्ड आउट, व्हेरी क्यूट वन. आय सॉर्ट ऑफ काइंड ऑफ थॉट की हे पण असं सेम व्हायला पाहिजे. आय लाईक दिस वन द मोस्ट, ऑल दो ये आय एम प्रिटी कन्व्हिन्स्ड विथ दिस जॉब. ऑल दो जर आज काही फन नसेल केलं तर, म्हणजे मी केलं, आय हॅड फन डे, आय हॅड व्हेरी फन डे, व्हेरी चिल्ड डे, चिल्ड सॉर्ट ऑफ वीकेंड. I hope you guys like it. I really got to go right now. So if you like the video, please make sure you like, hit subscribe, comment, all good things guys, all good things where we can relate, please tell me. Aani aata I am gonna try ki mi vlogs zara continue karel for how many days, I don't know what's possible, what's not, but yay, I am so happy that I am back again with vlogs. I shall see you tomorrow. Bye bye.